गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मायसेल्फ महेश जगदीश पिंगले, लेक्चरर इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, वेलकम्स ऑल ऑफ यू टू इन द न्यू सेशन ऑफ मोबाइल कम्युनिकेशन. इन दिस पर्टिकुलर लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द हिस्ट्री बिहाइंड जनरेशन ऑफ मोबाइल रेडियो कम्युनिकेशन, एंड इट इज़ वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग हिस्ट्री. So before the use of mobile communication or the radio communication, everyone is trying to use wired communication, so telephones are we are using. But once the radio waves are generated and the things become drastically changed, very much research itself it is done within this particular wireless communication, and nowadays we are enjoying the beauty and the fruits of this particular wireless communication in our day-to-day life. त्याच्यामुळे जेव्हापर्यंत आधी मोबाईल कम्युनिकेशन किंवा वायरलेस कम्युनिकेशनचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत वायर्ड कम्युनिकेशन हेच सगळीकडे प्रचलित होतं. वायर्ड कम्युनिकेशन याचा अर्थ काय? तर दोन वेगवेगळ्या व्यक्तींमधलं कम्युनिकेशन हे एखाद्या फिजिकल मीडियमनं किंवा वायरच्या साह्याने किंवा केबलच्या साह्याने केलं जायचं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर टेलिफोन. टेलिफोनच्यामध्ये आपण असं बघतो की टेलिफोन कम्युनिकेशनमध्ये दोन व्यक्ती एकमेकांना एका केबलनं किंवा वायरनं जोडलेले असतात आणि त्यांच्यामधून त्या पद्धतीने कम्युनिकेशन केलं जातं. पण जेव्हा 1888 रेडिओ वेव्हचा शोध लागला हर्ड्स यांच्यामार्फत, तेव्हापासून हा वायरलेस कम्युनिकेशनचा झोन आहे हा खूप वाढत गेला. म्हणजे एक कुठंतरी आशा निर्माण झाली की दोन व्यक्तींमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी नेहमी फिजिकल मीडियमची गरज नाही, हवेचा किंवा आजूबाजूच्या फ्री स्पेसचा वापर करून त्याच्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वापर करून आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संदेश पाठवू शकतो, कम्युनिकेशन आपण करू शकतो. हा कन्सेप्ट खूप छान पद्धतीनं ट्रेमेंडसली वाढू लागला. याचेच बेनिफिट्स जर आपण बघितले तर आपण असं म्हणतो की नाउडेज वी आर युझिंग ए सॅटेलाईट कम्युनिकेशन. आपण सॅटेलाईट कम्युनिकेशनचाही वापर करतो. मग सॅटेलाईटकडे जाणारा सिग्नल हा आपण फ्री स्पेसमधूनच पाठवतो किंवा एअरमधूनच पाठवतो. त्याच्यामुळं द रेडिओ वेव्ज हॅज व्हेरी मच ट्रिमेंडस ह्यूज ॲप्लिकेशन्स, अँड वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ वेव कम्युनिकेशन इज नथिंग बट युअर मोबाईल कम्युनिकेशन दॅट वी आर डिस्कसिंग. म्हणून आपण असं म्हणलं जातं की 1888 किंवा 1880 आपण म्हणू, त्याच्यामध्ये संदिग्ध आहे. बऱ्याचशा पुस्तकामध्ये काही ठिकाणी 1888 दिसतं, काही ठिकाणी 1880 असा शब्द वापरलेला आहे की त्या काळामध्ये रेडिओ वेव्हचा शोध लागला हर्ड्स या सायंटिस्टमार्फत. आपण 1888 हा पॉईंट गृहीत धरून चालू किंवा ते इयर गृहीत धरून चालू. मग ह्या डिस्कवरी ऑफ रेडिओ वेव्ज किंवा रेडिओ वेव्हचा शोध लागल्यानंतर पहिलं रेडिओ टेलिफोनीचं डेमॉन्स्ट्रेशन हे 1901 झालेलं आहे. तुम्ही इथं डायग्राममध्ये बघत असताल, एक फ्लो चार्ट इथं मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये इयरवाईज कशी डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. पहिला मोबाईल हँडसेट मार्केट येईपर्यंतची डेव्हलपमेंट मी इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी खूप पुढं गेलेली आहे आणि आपण सध्या ती बघतही आहोत, राईट. त्याच्यामुळं इयर 1901 पहिल्यांदा ट्रान्सलँटिक रेडिओ टेलिफोनीचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलं, चाचणी करण्यात आली आणि अशा पद्धतीचं कम्युनिकेशन होऊ शकतं हे सिद्ध करण्यात आलं. त्याच्यामुळं 1888 रेडिओ वेव्हचा शोध लागल्यानंतर पहिलं डेमॉन्स्ट्रेशन हे 1901 झालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्या डेमॉन्स्ट्रेशनला म्हणलेलं आहे ट्रान्सलँटिक रेडिओ टेलिफोनी, याच्यामार्फत आपण कम्युनिकेशन केलेलं आहे 1901. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च होत होत 1920 या वर्षामध्ये फर्स्ट मोबाईल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम इंट्रोड्यूस्ड फॉर पोलीस अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस इन USA. त्याच्यामुळं यानंतर 1920 म्हणजे जवळपास तब्बल 19 वर्षानंतर पहिली मोबाईल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम ही इंट्रोड्यूस करून देण्यात आली, जगासमोर आणण्यात आली. आणि ही पर्टिक्युलर सिस्टीम स्पेशली डिझाईन होती पोलीस आणि इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी. म्हणजे अमेरिकेमधले जे काही पोलीस यंत्रणा आहे किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, हीच सिस्टीम किंवा ह्याच सिस्टीम फक्त ह्या मोबाईल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीमचा वापर करू शकत होत्या. म्हणजे पहिली मोबाईल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम ही 1920 तयार झाली आणि ती पोलीस आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस USA म्हणजे अमेरिकेमधल्याच लोकांसाठी ही तयार करण्यात आलेली होती.
त्याच्यानंतर मग मात्र बराचसा कालावधी पुढे गेला जनरल पब्लिकला ही सिस्टीम आणण्यासाठी, म्हणजे पोलीस आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस या व्यतिरिक्त जे सर्वसामान्य नागरिक आहेत किंवा जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत यांना देखील मोबाईल फोन्सचा वापर करता यावा यासाठी ही रेडिओ कम्युनिकेशन सिस्टीम तयार व्हावी, यासाठी जवळपास 26 वर्षांचा कालावधी केलेला आहे. म्हणजे 1920 जर पोलीस आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस ही सिस्टीम वापरू शकत असतील तर 1946 या वर्षामध्ये अमेरिकेमध्ये पहिली पब्लिक मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम ही तयार करण्यात आली. म्हणजे सर्वसामान्य नागरिक मोबाईल फोन्सचा किंवा मोबाईल कम्युनिकेशनचा किंवा रेडिओ कम्युनिकेशनचा वापर करू शकतात हे 1946 सांगण्यात आलं, त्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन चालू झालं. 1947 अमेरिकेनं पहिला सेल्युलर कन्सेप्ट डेव्हलप केला. मी ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हा पॉईंट क्लिअर केलेला आहे की सगळे मोबाईल नेटवर्क हे सेल स्ट्रक्चरमध्ये किंवा हेक्झागॉनच्या स्ट्रक्चरमध्ये एकमेकांना कनेक्टेड असतात. मग हा पहिला सेल्युलर कन्सेप्ट आहे की छोटे छोटे सेल्स एकमेकांना कनेक्ट करून त्यांचं नेटवर्क तयार करणे. हा पहिला कन्सेप्ट AT&T बेल लॅब ही जी अमेरिकेची नामांकित लॅबोरेटरी आहे यांच्यामार्फत सांगण्यात आलं की अशा पद्धतीचं सेल्युलर स्ट्रक्चर तयार करून आपण मोबाईल कम्युनिकेशन करू शकतो. सो इन 1947 म्हणजे भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं 1947 त्या काळामध्ये पहिला सेल्युलर कन्सेप्ट हा AT&T बेल लॅबोरेटरी अमेरिकेच्या यांनी तयार केला आणि त्याच्यावर नंतर रिसर्च होत गेला. 1962 म्हणजे 1947 1962 द फर्स्ट टेस्ट ऑफ सेल्युलर कन्सेप्ट वॉज कंडक्टेड टू एक्सप्लोर कमर्शियल ॲप्लिकेशन्स. म्हणजे कमर्शियल ॲप्लिकेशन्ससाठी या सेल्युलर कन्सेप्टचा वापर व्हावा याकरिता पहिली टेस्ट ही 1962 घेण्यात आली. म्हणजे 1947 जो कन्सेप्ट सांगण्यात आला की अशा पद्धतीचं सेल्युलर स्ट्रक्चर असावं, तर 1962 तो सेल्युलर स्ट्रक्चरचा कन्सेप्ट पहिल्यांदा इम्प्लिमेंट करण्यास सुरुवात झाली. 1970 म्हणजे वर्ष 1970 AT&T प्रपोज्ड टू बिल्ड ए फर्स्ट हाय कॅपॅसिटी सेल्युलर टेलिफोन सिस्टीम. म्हणजे AT&T असं सांगितलं की आपण पहिली हाय कॅपॅसिटी म्हणजे खूप जास्त लोक ज्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील किंवा खूप जास्त सबस्क्रायबर्स त्याच्यामध्ये असतील अशी सिस्टीम आपण डेव्हलप करूया. म्हणजे 1962 8 वर्षानंतर 1970 साधारण AT&T अशा पद्धतीची सेल्युलर सिस्टीम इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच काळामध्ये मोबाईलचे हँडसेट डिझाईन झाले. म्हणजे माझ्या मते LSI टेक्नॉलॉजी वापरून लार्ज स्केल इंटिग्रेशनचा वापर करून पहिले हँडसेट मोबाईलचा हँडसेट डिझाईन करण्यात आलं. त्याच्यामुळे इथं असं त्यांनी म्हणलेलं आहे AT&T प्रपोज्ड टू बिल्ड ए फर्स्ट हाय कॅपॅसिटी सेल्युलर टेलिफोन सिस्टीम कॉल्ड ॲडव्हान्स मोबाईल फोन सर्व्हिसेस AMPS असं त्याला शॉर्टली म्हणलं जातं. विथ द डेव्हलपमेंट ऑफ हायली रिलायबल मिनियचर सॉलिड स्टेट रेडिओ फ्रिक्वेन्सी हार्डवेअर. त्या हार्डवेअरचं डिझाईन पहिल्यांदा 1970 झालं असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर 1979 जगातली पहिली सेल्युलर सिस्टीम इम्प्लिमेंट करण्यात आली आणि निप्पॉन टेलिफोन अँड टेलिग्राफ NTT ही जी जपानची कंपनी आहे यांनी 1979 पहिली सेल्युलर टेलिफोन सिस्टीम ही इम्प्लिमेंट केली. म्हणजे AT&T 1970 ज्याचं प्रपोजल केलं होतं ॲक्च्युअल पहिली सिस्टीम इम्प्लिमेंट झाली 1979 NTT निप्पॉन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी जी जपानची आहे त्यांनी इम्प्लिमेंट केलं. आणि त्याच्या सलग 2 वर्षानंतर लगेच 1981 युरोपमध्ये नॉर्डियक मोबाईल टेलिफोन सिस्टीम NMT 450 ही सुरू करण्यात आली. आणि इथून पुढं तुमच्या मोबाईल कम्युनिकेशनमध्ये एक वेगळं नवीन पायंडा पडला असं म्हणू शकतो. आणि त्या पद्धतीनं मग 1G मोबाईल कम्युनिकेशन आले, 2G आले, 3G आले, 4G आले, नाऊ वी आर अप्रोचिंग फॉर 5G अँड 6G टेक्नॉलॉजीज ऑल्सो. तर ही जी डेव्हलपमेंट आहे ही 1979 आणि 81 नंतरची आहे जेव्हा मॅक्च्युअल मार्केटमध्ये पब्लिकसाठी अशा पद्धतीचे टेलिफोन्स आले किंवा मोबाईल फोन्स आले आपण असं म्हणूयात. सो इथं आपण थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये अजून ह्याच्याबद्दलचे काही डिटेल्स नवीन माहिती आपण जाणून घेऊयात.
सो वी विल स्टॉप हियर. सो थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.